मानी लड़ा दुध सूदे पानी झटका तो फिरू दे डाव नवा शर्फी घूम दे अभाई थाप उड़ दे जरा खर काप कळू दे जगाला रंग तुझा मातीचा। एमएम ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अक्षयराज माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक एमएम ग्रुप महाराष्ट्र। जळते ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत देशी दारूची खुलेआम वाहतूक व विक्री होत असल्याचं उघड। 400 देशी दारूच्या बाटल्या जप्त, आरोपी फरार। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। जत वाळेखिंडी येथील देशी दारू दुकानातील 400 देशी दारू बाटल्या जत व सांगोला तालुक्यातील जुलोनी येथे घेऊन जात असताना रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्या। यामुळे अहिर ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत दारूची खुलेआम वाहतूक व विक्री होत असल्याचं उघड झालं आहे। वाळेखिंडी येथील देशी दारूच्या दुकानातील दारू जत व सांगोला तालुक्यात विक्रीसाठी मोटरसायकलहून घेऊन जात असल्याची माहिती मिळाली। यावेळी बेवणूर येथे ग्रामस्थांनी मोटरसायकल अडकवून चौकशी केली असता मोटरसायकल स्वार बंधू वाघमारे यांनी द्राक्ष असल्याचं सांगितलं। त्याची झाडाझडती घेतली असता द्राक्षाच्या बॉक्समध्ये 400 देशी दारू बाटल्या मिळून आल्या। याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संध्या राणी देशमुख, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी संजय वाडेकर व दत्ता चव्हाण यांच्याशी संपर्क केला। यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी आम्ही जत मध्ये नाही अशी उडवाडवीची उत्तरे दिली। अखेर याबाबतची माहिती जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांना दिली। जाधव यांनी तत्काळ शेगावचे बीट हवालदार अप्पासाहेब हाके, मुजावर सतीश माने, संतोष कुंभार, होमगार्ड आदिनाथ जाधव यांना पाठवले व अवैधरित्या वाहतूक करणारी दारू जप्त केली आहे। पोलीस येणार असल्याची माहिती मिळताच देशी दारूची वाहतूक करणारा फरार झाला आहे। जॉकेश अदाटे, जत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व आयबीएस आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका। आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली।